माझं नाव शिवराज शंकरराव शेळगावकर, राहणार मुकामपोट शेळगाव छत्री, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. मी या ठिकाणी कापूस बघण्याकरता आले असता एकदम उत्तम पद्धतीनं शेती कावळगाव या ठिकाणी एक नंबरचा बोंड मारता बी येणार अशा प्रकारचं एक नंबर कापूस आहे. आणि तुम्ही कधी बघितलं का पॅटर्नच्या याच्यानं? मी आतापर्यंत पहिली वेळेस हे कापसाचं बघितलो अशा पद्धतीने. एवढे बोंड कधी बघितले? व्यवस्थित बोंड वगैरे. आणि आतापर्यंत आपल्या कापसाला इकल्या पानाला कळा राहत नाही, पण हिरोगार पान आज बी एकदम तुमच्या भागामध्ये लाल पडले समजा कापूस, सगळी दुसरीकडे लाल पडलेले आहेत. खरंच बघण्याजोग कापूस आहे. हाईट किती आहे? एकदम हाईट 7 फुटाच्या वरच आहे. 9 फुटापर्यंत असेल येतर 9 असेल. माझी पावणे 7 फुट आहे, तरी 8 ते 8.5-9 फुटापर्यंत आहे. आणि एकदम कोणतं झाड पडलं नाही, सर्व बोंड म्हणजे बोंड झालं. अजून कळा बघा, हे बांधल्यामुळे पडलं, बांधल्यामुळे पडलं नाही. 2-3 महिन्याचा कापूस आपला पावसाळ्यामध्ये राहतो वेळेस, त्या पद्धतीची कळा आहे आज कापसावर. चाल, तुमचं नाव काय म्हटलं? शिवराज शंकरराव शेळगावकर, राहणार शेळगाव छत्री, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. ओके.